नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत। आणि सुरुवातीला बातमी भाजपच्या कार्यकर्त्याच्या वादग्रस्त पोस्टची। आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्याला अटक करण्यात आले। संदीप म्हात्रे असं या भाजपच्या कार्यकर्त्याचं नाव आहे। मुख्यमंत्र्यांच्याबद्दल त्याने काही आक्षेपार्ह पोस्ट केली होती आणि म्हणून संदीप म्हात्रे याला नवी मुंबईतून अटक करण्यात आले। मुख्यमंत्र्यांवर टीका करणारी पोस्ट संदीप म्हात्रे यांनी लिहिली होती, त्यामुळे कोपरखैरणे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आणि भाजपच्या या कार्यकर्त्याला अटक करण्यात आले। विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विनय, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, हे भाजपाचे कार्यकर्ते संदीप म्हात्रे यांची पत्नी नगरसेविका आहे, कोपरखैरणे ह्या परिसरामध्ये त्यांची पत्नी, त्यांचा प्रभाग आहे। संदीप म्हात्रे यांचं देखील यापूर्वी देखील अशाच पद्धतीचा स्वभाव असल्यामुळे आणि त्यांनी जी काही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती आणि त्या पोस्ट जेव्हा सर्वत्र पसरली गेली आणि त्यानंतर मात्र नवी मुंबईतील शिवसैनिकांनी त्यांच्या बाबतीत गुन्हा दाखल केला। वाशी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाल्यानंतर संदीप म्हात्रे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि 154 अ अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। आणि संदीप म्हात्रे यांनी मात्र त्या ती पोस्ट टाकल्यानंतर मात्र त्यांचे बंधू किंवा त्यांच्या नातेवाईकांनी म्हटलं होतं की याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती, मात्र पोलीस स्वतः संदीप म्हात्रे यांनी दिलगिरी कोणती व्यक्त न केल्यामुळे शिवसैनिक नाराज झाले आणि संतप्त शिवसैनिकांनी आता जाऊन गुन्हा दाखल केला आणि आता संदीप यांना म्हात्रे याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या आता पुढे चौकशी सुरू आहे। बर, पण गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री किंवा सत्तेतल्या किंवा सरकारमधल्या वेगवेगळ्या व्यक्तींवर पोस्ट लिहिल्यामुळे अशा प्रकारच्या काही काही कारवाया झाल्याचं समोर आलं आहे। पोलीस सायबर विषयातल्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करतात? नक्कीच मिलिंद, याबाबत पोलिसांनी भूमिका घेतली जेव्हा ती नंतर घेतली, मात्र पहिल्यांदा शिवसैनिकांनी शिवसैनिकांनी पुढे आले, त्यांनी गुन्हा दाखल केला, त्यानंतर पोलिसांनी सगळे तत्काळ कारवाई केली, कोणता वाद वाढू नये यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणूनच पोलिसांनी खबरदारी घेतली आणि तात्काळ पहिलं संदीप म्हात्रेला अटक केली। संदीप म्हात्रे यांचं एकंदरीत स्वभाव आणि त्यांची एकंदरीत कार्यपद्धतीने ते प्रसिद्ध आहेतच, पण त्यामुळे ही आणखीन एक अशा पद्धतीची पोस्ट टाकल्यानंतर देखील ते प्रसिद्ध, मुळातच आहे की अशा पद्धतीची पोस्ट करणं, मुख्यमंत्री किंवा इतर महत्वाच्या नेत्यांच्या प्रती पोस्ट करणं आणि प्रसिद्धी मिळवणं हाच या पद्धतीचा अशा पद्धतीची यांची खेळी असते। येणाऱ्या निवडणुका पाहता, या येणाऱ्या निवडणुकांमध्ये अशा पद्धतीने पोस्ट करून आपल्याला प्रसिद्धी मिळणार आणि त्यामधून आपल्याला काही मतांचं गणित आपलं जुळलं जाईल असं देखील यामागचं गणित असू शकतं आणि म्हणून ह्या सगळ्या घाणेरडे ह्या सगळ्या गणिताचं प्रयत्न संदीप म्हात्रे यांनी केलं आणि अखेर त्याचे ते अंगलट आलं। शिवसैनिक संतप्त शिवसैनिकांनी जर गुन्हा दाखल नसता केला तर मात्र संदीप म्हात्रे यांना त्याचा फायदा झाला असं, मात्र आता त्यांना थेट पोलिसांनी अटक केलेली आहे, पुढची चौकशी सुरू आहे, कोर्टात आता त्यांना हजर करता की त्यांना जामीन मिळतोय हे आता पाहावं लागेल। आणि आता बोलूयात पुढच्या एका महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीकडे। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या शासकीय बंगल्यातील 11 कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत। गेल्या 2 दिवसांपासून रामटेक या बंगल्यावर कोरोनाच्या संदर्भातली तपासणी सुरू आहे, अजून काही कर्मचाऱ्यांच्या टेस्ट सुरू आहेत तर काही जणांचे अहवाल प्रलंबित आहेत, पण एकाच दिवसात एकाच भुजबळ यांच्या याच बंगल्यातले 11 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत। त्यात ज्या आणखीन चाचण्या झालेत त्यानंतर त्यात आणखीन काही भर पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे रामटेक या छगन भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थान जे आहे बंगला, तर तिथले 11 कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत आणि यामुळे आता तातडीनं स्वतः छगन भुजबळसुद्धा क्वारंटाईन होणार का हा प्रश्न आहे। तिकडे छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या स्टाफमधल्या 21 जणांना कोरोनाची लागण झाली, तर अजूनही 15 जणांचे रिपोर्ट येणं बाकी आहे। त्यामुळे राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांसोबतच राज्याचे गृहमंत्रीसुद्धा काहीसे अडचणीत आले आहेत। ते त्यांच्या निवासस्थानी असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्यामुळे
प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी 11 तर दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी 21 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह. मिलिन, हा आकडा अजूनही वाढू शकतो अशा प्रकारची शक्यता निर्माण होते, कारण आपल्याला माहिती आहे की 13 मंत्री जवळपास पॉझिटिव्ह निघाल्यानंतर प्रत्येक मंगल्याच्या मंगल्यावरील आणखीन कार्यालयावरील सगळ्याच कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. काही जणांना सिम्पटम्स सुद्धा होते आणि सिम्पटम्स असलेल्या काही जणांची तपासणी करत असताना आता पहिल्या लॉटमध्ये हा 21 आणि 11 ही फिगर समोर आली आहे. तपासणी अजूनही सुरू आहे, अहवाल सुद्धा अजून काही प्रलंबित आहे, आणखी ही हा आकडा जो आहे हा अधिक वाढण्याची शक्यता आहे. आपल्याला माहिती आहे की मंत्र्यांच्या कार्यालयात असो की त्यांच्या निवासस्थानी प्रचंड मोठी गर्दी सातत्यानं वेगळ्या कामाच्या निमित्तानं येत असते आणि या मंत्र्यांच्या संपर्कात त्यांच्या ओळखींच्या संपर्कात असते कर्मचारी त्यांच्याशी नियमित येतो, आणखीन हीच लोक वाहक म्हणून सुद्धा समोर होत आहे का, कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारी लोक त्यांच्या मंगल्यावर येतात आणखीन पुन्हा आपल्या घरी जातात, त्यामुळे याचा प्रसार किती झपाट्यानं होतोय किंवा नवा व्हेरियंट हा किती झपाट्यानं पसरतोय याचं हे उदाहरण आपल्याला नक्कीच म्हणता येईल. मंत्री महोदयांची नेमकी काय परिस्थिती आहे याच्यावरचा खुलासा येत्या 24 तासात नक्की होईल, कारण शेवटी क्वारंटाईन त्यांनाही करावंच लागणार. मिलिंद, प्रशांत तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षेमध्ये राहिलेल्या त्रुटींप्रकरणी आता पुढची सुनावणी सोमवारी होणार आहे. पंजाब पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांना त्यांचे अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. पंजाब सरकारनं स्थापन केलेल्या समितीवरसुद्धा सर्वोच्च न्यायालयानं काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच पंजाबमधल्या फिरोजपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी आढळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हालचालींचं पूर्ण रेकॉर्ड जतन करण्याचे सुद्धा आदेश दिले आहेत. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयानं आता सोमवारी या सगळ्या प्रकरणावरची सुनावणी ठेवली आहे. जे रेकॉर्ड्स आहेत पंतप्रधानांच्या या पंजाब दौऱ्याच्या संदर्भातले, ते सर्व रेकॉर्ड्स हे सुरक्षित ठेवण्याचे आदेश सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं दिले आहे. तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावं यासाठी भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीनं गोदा घाटावर बाणेश्वर महादेव मंदिरामध्ये महामृत्युंजय जप आणि पठण केलं. यावेळेला आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले, भक्तीचरणदास महाराज, सतीश शुक्ल, चंद्रशेखर पंचाक्षरी यांच्यासह भाजपचे अन्यही काही पदाधिकारी उपस्थित होते. पंजाबमध्ये नुकतंच माननीय पंतप्रधानांच्या हल्ल्याचा कट काँग्रेस पार्टीने रचण्यात आला होता हे आता उघड झालं. मात्र 135 कोटी लोकांचे आशीर्वाद आणि ईश्वराची कृपा असल्यामुळे माननीय पंतप्रधान यातनं सुखरूपपणे बाहेर पडले. भारताच्या पंतप्रधानांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावं यासाठी आज आम्ही भगवंताला अभिषेक करतोय आणि महामृत्युंजय मंत्राचा जाप करतोय. त्यांचे हात असेच बळकट राहावेत, त्यांच्या हातून भारत मातेची सेवा घडावी यासाठी आज ही पूजा करण्यात आली आहे. पण काँग्रेस पार्टी कधीही आपल्या या भ्याड हल्ल्यांच्या माध्यमातून यशस्वी होऊ शकणार नाही. तेव्हा अजूनही भाजपनं हा मुद्दा सोडलेला नाही आणि एक भाजप हा मुद्दा लावून धरणार असंच दिसत आहे. तिकडे पुढची बातमी आहे नितेश राणे यांच्या संदर्भातली. नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता बुधवारी सुनावणी होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयानं संतोष परब मारहाण प्रकरणी आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्याविरोधात 3 जानेवारीला आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या वकिलाच्या माध्यमातून थेट मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज दाखल केला. गेल्या सुनावणीच्या वेळेला आरोप सिद्ध करण्यासाठी आम्हाला सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याची परवानगी द्या अशी मागणी राज्य सरकारनं केली. आता राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे तर नितेश राणे यांच्या वकिलांनी वेळ मागितला आहे. इकडे मुंबई महानगरपालिकेत एक नवीन घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आला आहे. मुंबई पालिकेचा 1500 कोटी रुपयांचा महसूल प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी मिळून बुडवल्याचा आरोप भाजपचे मनपातले गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. चांदिवली इथल्या पालिकेच्या भूखंडावर प्रकल्प बाधितांना 4000 सदनिका बांधण्याचा मूळ प्रस्ताव आहे. यामध्ये सर्वात कमी आणि अल्पबोली लावणाऱ्या निविदाकाराला हेतुपुरस्सर डावलून त्याच्यापेक्षा 4.5 लाख
जास्त बोली लावणाऱ्या कंत्राटदाराला हे काम प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी बहाल केलंय असा भाजपचा आरोप आहे. स्थायी समितीच्या बैठकीत कमी बोलीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली, मात्र प्रत्यक्षात प्रशासन आणि सत्ताधारी यांच्या संगतमतानं वाढीव बोलीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याचा आरोप भाजपचे नेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. सर काय सांगाल, 1500 कोटींचा महसूल बुडवलाय, नेमकं काय प्रकरण आहे? असं आहे की कांदिवलीच्या एका भूखंडावर प्रकल्पग्रस्तांसाठी सदनिका बांधण्याचा प्रस्ताव हा मुंबई महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटी इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये तसाच महानगरपालिकेच्या महासभेमध्ये आला होता. त्याच्यावर भारतीय जनता पक्षाने आक्षेप घेतला होता. आमचा आक्षेप असा होता की ह्या प्रस्तावामध्ये अल्प बोली लावणारा जो निविदाकार आहे ज्याचा भाव हा 35,10,000 रुपये प्रति सदनिका होता, त्याला न देता दुसरा जो निविदाकार आहे जो याच्यापेक्षा जास्त दराचा होता 39,60,000 रुपये, म्हणजे अल्प दरातल्या निविदाकाराच्या पेक्षा 4.5 लाख रुपये जास्त दराने ज्यांनी निविदा भरली होती त्याला प्रशासन आणि सत्ताधारी यांनी दोघांनी संगनमत करून हे कॉन्ट्रॅक्ट बहाल केलेलं आहे. आणि याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेचा 1500 कोटी रुपयाचा महसूल बुडालेला आहे अशा प्रकारचा आमचा दावा आहे. खरं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये अल्प दरांच्या बोलींना नेहमी निविदा दिली जाते. दरम्यान या संपूर्ण प्रकाराची माहिती घेऊन दोषींवर कारवाई करू असं आश्वासन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलंय. मुळात एकतर मी याची माहिती घेते कारण मला याची संपूर्ण माहिती नाही, पण आपण सांगताय त्याच्यानं एक गोष्ट प्रकाशाने लक्षात येत आहे की जर इतका लोएस्ट असेल तर तो सेकंड लोएस्टला आपण देऊ शकतो. कारण घराचा प्रश्न आहे, ज्या घरांमध्ये माणसं राहणार आहेत आणि त्याची जर महानगरपालिकेने काळजी घेतली असावी तर मला वाटतं ते तसं घडलं असेल, पण आपल्या माध्यमातून मला कळलं आहे. तर आपल्याकडे महानगरपालिका लोएस्ट आणि सेकंड लोएस्ट याचाही विचार केला जातो. आमदार झालात, महानगरपालिकेमधना होऊन पुढे गेलात, त्यामुळे थोडंफार तारतम्य एवढं तपासून बघूया. तुम्ही सांगताय म्हणून अधिक तपासू आणि त्याच्यात चुकीचं असेल तर नक्की कारवाई करू. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर अन्य काही महत्वाच्या बातम्या. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. अमृता फडणवीस आणि विद्या चव्हाण यांच्यामधला वाद हा ट्विटरवरून अधिक जोरात चालला आहे. ट्विटरवरचं युद्ध थेट कोर्टाच्या दारात गेलं आहे. विद्या चव्हाण यांच्या विरोधात मानहानीचा दावा अमृता फडणवीस यांनी केलेला आहे आणि त्यासंदर्भात एक कायदेशीर नोटीससुद्धा बजावण्यात आली. काल रश्मी ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्याला अटक करण्यात आली होती. यावेळेला बोलताना विद्या चव्हाण यांनी अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. यानंतर अमृता फडणवीस या डान्सिंग डॉल असल्यास स्वतः अमृता फडणवीस आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडल्या गेलेत. अमृताजी, ज्या पद्धतीनं हे ट्विटरवरनं सुरू आहे किंवा जाहीरपणे सुरू आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? महाविकास आघाडीच्या प्रवक्त्या विद्याजी चव्हाण यांनी काल एक वक्तव्य केलं की रश्मी ठाकरेंना राबडी देवींची उपमा दिली हे बरं झालं, म्हणजे एका प्रकारे त्यांनी गजरीला जितेन गजरियाचा साथ दिला. ही त्यांची एक स्टेटमेंट. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये म्हणाल्या, फडणवीसांच्या पत्नींची उपमा दिली असती तर डान्सिंग डॉल अशी लोकांची प्रतिमा झाली असती. ह्यावर पण त्या म्हणाल्या, निदान रश्मी ठाकरेंची अशी वाईट प्रतिमा नाहीये, म्हणजे एवढी वाईट नाहीये तरी रश्मी ठाकरेंची पण वाईटच आहे असं लोकांना वाटू शकतं. हे तरी मला या ठिकाणी भाजपावाल्यांना सांगावं असं वाटतं असं त्या बोलल्या. दुसरं त्या बोलल्या, तुमच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने काय काय गुण उधळले त्याविषयी जर ट्विट केले तर बरं होईल.
आता काय गुण उढळले म्हणजे काय लोकसेवा केली किंवा गाणी म्हटली किंवा लोकांमध्ये जाऊन प्रोग्राम केले त्याचे सगळे गुण मी माझ्या ट्विटमध्ये उधळले. त्याच्यासाठी भाजपाला ट्विट करायची गरज नाही, तर त्यांनी कन्फ्यूज नको करायला भाजपा आणि अमृता फडणवीस मध्ये. तिसरी गोष्ट, या आधी जेव्हा नवाब मलिकांनी माझा संबंध एका ड्रग ट्रॅफिकरशी जोडला होता जे अत्यंत चुकीचे होते, तेव्हा मी ह्या बाबतीत प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्पष्टीकरण दिले होते की तो फोटो नदी संरक्षण अभियानातील रिव्हर अँथम शूट मध्ये त्या माणसांनी घेतला होता जसे दुसरे लोक पण घेतात. आणि ह्या खोटेपणासाठी मी ती प्रेस कॉन्फरन्स मध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन खूप काही बोलली होती. त्याच्यात माझं एक वाक्य होतं, माझ्या अंगावर आला तर मी सोडणार नाही. ओके, त्यावर सुनेवर अत्याचार करणाऱ्या या बाईंनी म्हटले, अनेक किस्से ऐकले आहेत, पण त्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या पत्नी म्हणून सगळे चिडी चूप होते. आता लोक बोलू लागले आहेत, बुमरॅंग झाले तर उरली सुरली इज्जत पण जाईल. तर ह्या प्रकारे जर माझ्यासारख्या स्त्रीला ह्या ट्रोल करू शकतात, खराब बोलू शकतात, त्यातनं लक्षात येते की आपल्या सुनेच्या चारित्र्यावरही या बाईने कसे टोमणे मारून तिला त्रास दिला असेल. आता हा मानहानीचा खटला मी माझ्यासाठी करत नाहीये, हा प्रत्येक प्रतिभावान आणि मल्टीटास्किंग स्त्रीचा अपमान आहे ह्यासाठी मी करते आहे आणि मला याचा पूर्णपणे निषेध आहे. बर अमृताजी, तुम्ही एकच मिनिट फक्त आपल्यासोबत थांबा, विद्याताई चव्हाण सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले. विद्याताई चव्हाणांशी मला बोलायचं नाही. ठीक आहे, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्हाला असं वाटतं की जेव्हा जेव्हा भाजपचा संदर्भ येतो किंवा देवेंद्र फडणवीस यांचा संदर्भ येतो तेव्हा मुद्दामून तुम्हाला टार्गेट केलं जातं? तुम्हाला मी एक गोष्ट सांगू, मी कधी कधी पॉलिटिकल बोलते, ठीक आहे, पण माझं पॉलिटिकल बोलणं पॉलिटिकली मोटिवेटेड असतं, मुद्देशीर असतं. पण जेव्हा याचं उत्तर हे लोक देऊ नाही शकत तेव्हा माझ्या पर्सनल लाईफ वर येतात. अच्छा, ठीक आहे, काही काही बुद्धू लोक तर नाही आहेत, हे लोक हे पॉलिटिशियन्स आहेत, लोकांची सेवा करतायत, लोकांचं फ्युचर आहेत. हे लोक जर असं बोलायला लागले प्रत्येक माणसाच्या प्रायव्हेट लाईफ मध्ये जाऊन जाऊन, तर यांना कसं डील करायचं तुम्ही सांगा. बरोबर, पण मग हे मुद्दामून केलं जात आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या बरोबर देवेंद्र फडणवीस आणि त्यासोबत भाजप या वादात वेगवेगळ्या ओढले जातील. नक्कीच, यांच्याकडे काही कामं नाही आहेत, जी आहेत ते नीटपणे करू नाही शकत आणि जी चालू होती ती थांबवलेली आहेत, तर आता करतील काय ते अशाच एकदम मायनर इश्यूज मोठे करतील आणि त्याला प्राईम टाइम इम्पॉर्टन्स देतील. नवाब मलिकची केस प्राईम टाइम मध्ये गेली का, अर्ध्या गोष्टी तर तो फेकत असतो. पण तुम्हाला असं वाटतं की सार्वजनिक जीवनात तुम्ही सगळेजण काम करता, तुम्ही सुद्धा खूप ऍक्टिव्ह आहात, विद्याताई चव्हाण सुद्धा खूप ऍक्टिव्ह आहेत, तुम्हाला असं वाटतं की वैयक्तिक टीका टिप्पणी टाळली पाहिजे? कारण प्रत्येक जणच वैयक्तिक. मी कोणत्याही बाई किंवा माणसावर वैयक्तिक टीका नाही केली. तुम्हाला सांगते, मी प्रियंका चतुर्वेदी असो म्हणायची गव्हर्नमेंट कार घेऊन फिरते, ठीक आहे, आणि मी ती कार गव्हर्नमेंटनी दिली होती तोपर्यंत घेऊन फिरायची. एवढ्या पण टीका हे लोक करत होते, बिग बॉक्स मध्ये जा हे लोक म्हणाले, तरी मी कोणाचं उत्तर नाही दिलं. पण अशा प्रकारे जर तुम्ही डान्सिंग डॉल म्हणून आणि कॅरेक्टर चांगलं नाही म्हणून काय फायदा, किती मुली डान्स करतात, किती मुली पुरोगामी म्हणून जगतात, ही त्यांच्यावर एक टीका आहे आणि ती मी सहन नाही करणार. विद्यार्थी, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही काहीतरी चुकीचं विधान केलं किंवा टाइम साठी थांबणं हे माझ्यासाठी मला वाटतं बिलो डिग्निटी आहे. मी आपला पाठ सांगितला आणि विद्यार्थ्यांनी सुधरावं ही देवापाशी माझी अपेक्षा आहे आणि बाकी त्यांच्याशी नंतर बोली. विद्यार्थी, माझा आवाज माझ्याशी त्या बोलू शकत नाही. बुलीबाई बद्दल त्यांचे विचार ऐका ना, बुलीबाई मुस्लिमांच्या महिलांचा अपमान नाही आहे का, हे विचारा त्यांना, फक्त एवढाच प्रश्न विचारा. मी त्यांना काही शिव्या दिल्या नाही की त्यांना वाईट म्हटली नाही, डॉल म्हणजे काय चांगली सुंदर एवढं बोलण्याचं काही मला अधिकार नाही का. त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी त्याचा अर्थ काढावा आणि आपण फार विद्वत्ता पाजळत आहेत त्या, ते चुकीचं आहे सगळं. आणि माझ्यावरती त्यांनी जे आरोप केलेले कुठलाही आधार नाही, कुठलीही माहिती नसताना भाजपच्या लोकांनी मला, फक्त मला आणि माझ्या कुटुंबियांना बदनाम करण्यासाठी जे कारस्थान रचलं होतं, कारण माझ्या 35 वर्षाच्या राजकीय कार्यकर्तीमध्ये मी फक्त गोरगरिबांसाठी प्रामाणिकपणे काम केलंय, माझ्यावर कुठला भ्रष्टाचाराचा आरोप नाहीये,
आणि भाजप आणि आरएसएस वाले जे सत्तेसाठी भयंकर प्रकार करतात त्याला मी एक्सपोज करायचं काम केलं. नीता चव्हाण सापडली असेल तर तिला बदनाम करा. सभागृहात त्यांनी मला बदनाम केलं, सगळीकडे बदनाम केलं, पण कोर्टाची सुद्धा ऑर्डर डीबीची ही केस नाही म्हणून आलेली आहे. त्यामुळे त्यांनी माझ्या कुटुंबावरती जे काय त्या बोललेल्या आहे हे अशा माझ्यासारख्या अनेक साफांच्या त्या व्यथा आहेत. त्यामुळे त्यांनी त्याच्यावरती काहीतरी बोलायचं. त्याच्यापेक्षा बुलीबाई मध्ये भाजपच्या लोकांनी पण विद्याताई दोन प्रश्न. एक तर ठीक आहे, ठाकरेंच्या संदर्भात कुटुंबियांच्या संदर्भात जो ट्विट झाला त्यानंतर त्यांनी माफी मागितली, तुम्हाला असं वाटतं की तुमच्यासारख्या एवढ्या ज्येष्ठ कार्यकर्त्या राजकारणात इतके वर्ष असलेल्या आता अशा वैयक्तिक टीकेवर का उतरल्यात? मी वैयक्तिक टीकेवर बिलकुल उतरलेली नाही. त्या मला तुमच्या चॅनल सारखा एका चॅनल वाल्याचा फोन आला की असं असं कोणीतरी ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी राबडी देवी आणि मुख्यमंत्र्यांच्या महिलांची राबडी देवी बरोबर तुलना केलेली आहे. त्यावेळेस मी फडणवीसांच्या ज्या आता तुमच्या सोबत आहेत त्यांना मी म्हणत होतं की डान्सिंग डॉल सारखं त्यांना उपमा दिली. त्या गोड आहेत, सुंदर आहेत, डॉल म्हणजे काही वाईट नाहीये ना. त्याच्यामध्ये माझं म्हणण्याचा उद्देश काही वाईट नव्हता. त्यांनी असा आरोप केला की तुम्ही गुण उधळणं असाही शब्द वापरलात. हा शब्द त्या अर्थानं चांगला नाही, चांगल्या अर्थाने नाही वापरत आपण. मी हे बघा, मी जेव्हा माणूस एखादा वाईट तुम्ही घेता तेव्हा आपण बोलून जातो चांगला काय वाईट काय, पण तुम्ही कुठल्याही वाईट अर्थाने कुठलाही शब्द वापरलेला नाही एवढंच मला या ठिकाणी सांगा. ठीक आहे विद्याताई, तुम्ही बोललात न्यूज 18 लोकमतचे, याबद्दल धन्यवाद. अमृताताई फडणवीस सुद्धा आपल्यासोबत होत्या, त्यांचंही धन्यवाद. यासोबत दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात.